सुरू करा. या ऐतिहासिक नगरीत सांस्कृतिक राजधानी राजधानी म्हणून नावलौकिक असलेल्या पुणे शहरामध्ये वडार समाजचं पहिल्यांदा साहित्य संमेलन संपन्न होत आहे. दिनांक 29 डिसेंबर रोजी हा संपन्न होत आहे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून या शहराचे प्रथम नागरिक मुरलीधर मोहोळ साहेब हे उद्घाटन करणार आहेत आणि संमेलनाचा अध्यक्ष शिवमूर्ती भांडेकर हे वडार समाजचे ज्येष्ठ साहित्यिक आहेत आणि या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष नित्यानंदा धोत्रे आहेत आणि या शहरातील जे प्रतिष्ठित व्यक्तींनासुद्धा आम्ही या कार्यक्रमामध्ये पाहुणे उपस्थितीमध्ये त्यांना मान सन्मान दिलेला आहे. आणि या साहित्य संमेलनाचा हा एकच उद्देश आहे, वडार समाज हा जागा झाला पाहिजे आणि वडार समाजाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही साहित्य संमेलनाच्या माध्यमातून शासनाकडे जावं आणि शासनाने याची दखल घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे. आणि या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि 72 वर्ष झाले असतानासुद्धा आमचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत आणि जीवन जगावं कसं राहावं कसं हा हातबल झालेला समाज आहे. या उद्ध्वस्त झालेल्या समाजाकडे या शासनाने आणि कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही आणि आतापर्यंत आमच्या संघटनेचे नेते मंडळसुद्धा कार्यरत आहेत. त्यांचा आटोकाट त्यांचा प्रयत्न आहे आमच्या समाजाला सुधारावा, परंतु हा समाज सुधारण्यासाठी आम्ही अपयशी ठरलो आहेत. केवळ या संघटनेमध्ये या चळवळीमध्ये विचारवंतांचा सहभाग नसल्यामुळे विचारवंत वास्तवाला धरून बोलतो आणि ते अपेक्षित नसतं या संघटनेच्या एकडे. म्हणून या संघटनेच्या लोकांनी आम्हाला पाठबळ दिलं आणि तुम्ही लेखक म्हणून तुम्ही पुढं या आणि वेगवेगळ्या गटातटाचं राजकारण वैयक्तिक स्वार्थ बाजूला सारून आपण सर्वजण एकत्र या हे म्हणून मला आणि या संयोजकांना जे पाठबळ दिलं या संघटनेच्या सगळ्या माध्यमाने ते मागच्या दाराने ते आम्हाला सहकार्य करत आहेत, पडद्यामागून ते आम्हाला सहकार्य करत आहेत. आणि या कार्यक्रमासाठी सुद्धा फायनान्सची गरज असते, हे सुद्धा आर्थिक बळ या समाजातील सर्व लोकांनी 1000 2000 एका विद्यार्थ्यांनी 10 रुपये दिलेले आहेत, एका विद्यार्थ्यांनी 50 रुपये दिलेत, अशा पद्धतीने आमच्याकडे जवळजवळ 3 लाख रुपये जमा झालेले आहेत. हे आमचं आम्ही भाग्य समजतो आणि हे आर्थिक सहकार्यामुळंच आज आमचं साहित्य संमेलन संपन्न होत आहे. यासाठी भरत चिटकर साहेबांचं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन आहे, नितीन अण्णा धोत्रे यांचंसुद्धा योगदान आहे आणि दयानंद इरकल साहेब माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. आणि या शहरातील जे 2 कर्तबगार व्यक्ती आहेत, मी त्यांचं साहित्य परिषदेकडून जे इथं मी राहतो औरंगाबादला आणि कार्यक्रम होते पुण्याला, यासाठी आम्हाला सहकार्याची गरज होती म्हणून संयोजन समितीची स्थापना केली. या संयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून अशोक पवार हे कार्यरत आहेत आणि कार्याध्यक्ष म्हणून हरीश बंडीवडार आहेत. त्यांचं मोलाचं मार्गदर्शन आणि इथल्या सर्व सदस्य टीमचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या सहकार्यामुळंच आमचं पहिल्यांदा या देशा मध्ये 72 वर्षानंतर पहिल्यांदा हा वडार समाजाचा स्वतंत्र साहित्य संमेलन संपन्न होत आहे आणि आमच्या लेखकांनी जे विचार मांडले ते विचार आमच्या वडार समाजापर्यंत पोहोचले पाहिजे आणि आमचे प्रश्नसुद्धा सरकारपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि आमच्या समाजामध्ये त्यांचं योगदान फार मोठं आहे. लेखक हा समाजाची बद्दल ते विचार मांडत असतो, हे फार चळवळीत एक फार मोठी भूमिका बजावत असतो आणि त्या लेखकांचं आणि वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांचंसुद्धा आम्ही यथोचित सन्मान करणार आहोत. लेखकांचा पुरस्कार देऊन आम्ही सन्मान करणार आहोत, जेणेकरून पुढच्या पिढीला आमचं वडार समाज कोण आहे, वडार समाज आज काय आहे याचं आकलन होईल आणि रीतिरिवाज परंपराचं आकलन होईल. आमची भाषा आजकाल लोप पावत चाललेलं आहे, कारण मी बोलतो माझे आमचे घरचे बोलतात परंतु माझे नातू मात्र माझी बोली भाषा बोलत नाहीत. आम्ही शहरात आलो ही एक आम्हाला खंत आहे. आता यापुढे सुद्धा या पत्रकार मंडळ अनेकांनी आम्हाला प्रश्न विचारलेले आहेत तुमची बोली भाषाबद्दल, आम्ही त्याबद्दलसुद्धा जागरूक झालेलो. आता लिपी आमचं प्रॉब्लेम आहे, आम्ही लिपी अवगत केलेलं नाही, बोली भाषा बोलतो तेलुगू बोलतो परंतु लिखाण जे आहे मी मराठीत केलेलं आहे. यापुढे आम्ही भरत तिट्ट साहेब त्याच्या बोलण्यामध्ये बोली भाषेमध्ये एक्सपर्ट आहेत, आम्ही थोडं शहरातले लोक तर कमी पडतो. आता त्यासाठी सुद्धा आम्ही तुम्ही सूचना केल्याप्रमाणे आम्ही जागरूक झालेलो आहोत, आता बोली भाषेकडे आम्ही लक्ष देणार आहोत. या पद्धतीने मी पत्रकार बंधूंना एक विनंती करतो की वडार समाज हा अत्यंत दर्जाहीन जीवन
अज्ञान जगत असलेला हातबल झालेला समाज आहे. या समाजाचे प्रश्न आम्ही दिशाहीन झालेल्या समाजाला दिशा देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करावं आणि आमचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवावं एवढी मी आग्रहाची विनंती करतो. आणि सर्व परत एकदा सर्व पत्रकार बंधूंचं मी आभार मानतो. माझं दोन शब्द मी संपवतो.